दापोली तालुक्यातील बोरोंडी गावात राहणारे सुहेब बोरोंडकर यांच्या घराकडची वाट गेल्या वर्षभरापासून बंद आहे। त्यांच्या शेजाऱ्यांनी त्या ठिकाणी अडथळे निर्माण केले आहेत। रस्ता मोकळा करण्यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांकडे दाद मागितली आणि त्यांच्या बाजूने निकाल लागला, पण त्या निकालाची अंमलबजावणी मात्र काही वर्षभरापासून होत नाहीये। त्यामुळे स्वातंत्र्यदिनी त्यांनी उपोषणाचा हत्यार उगारला। तहसीलदारचा ऑर्डर 9 ऑगस्टला आलेला होता, 9 ऑगस्ट 2021 आलेला होता रस्ता मोकळा करण्यासाठी, पण तहसीलदार सलग 1 वर्षापासून काही ॲक्शन घेत नाही। परवा तहसीलदारांचे सर्कल आले होते, त्यांनी फक्त अर्धा रस्ता मोकळा केला आणि अर्धा रस्ता मोकळा केलेला नाही। त्यांचा असा म्हणणं आहे की आम्ही पूर्ण रस्ता मोकळा करू शकत नाही, पण आदेश असा आहे की रस्ता पूर्ण मोकळा करायचा। हा आदेश यांनी रिव्हिजन कलेक्टरमध्ये पण केली होती आणि कलेक्टरकडून पण तोच आदेश आला होता की रस्ता पूर्णपणे मोकळा करायचा, पण तहसीलदार सलग 1 वर्षापासून काही ॲक्शन घेत नाही आणि नियमाप्रमाणे अकॉर्डिंग टू IPC सेक्शन 188 जो काही आदेश असो सरकारचा ते 8 दिवसात पूर्ण झाला पाहिजे, पण ह्याला 1 वर्ष झाला आणि ह्यांनी काही ॲक्शन घेतले नाही समोरच्या जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध। त्यासाठी मी इथं उपोषणाला बसलेलो आहे। इतके मी कायदे इथं आणलेलं आहे तरीसुद्धा हे आपले तहसीलदार इथं लक्ष देत नाही। माझ्या जागी जर कोणी दुसरे अडाणी माणूस असता आणि त्याला जर कायदे माहीत नसतं तर तहसीलदारचं काम असंच झालं असतं। तहसीलदार बोलतात मी फक्त ऑर्डर दिलेली आहे, पण जे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा। पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलीस स्टेशन बोलतात की तहसीलदारच्या अंडरला येते, आमच्या अंडरला येत नाही। आणि जेव्हा आम्ही तहसीलदारला जातो तहसीलदार बोलते मी काय करू। त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो, मला माहीत नाही की तहसीलदार कुठल्या प्रेशरच्या अंडरला येते, तहसीलदार कलेक्टरच्या अंडरला येते की दुसऱ्या लोकांच्या अंडरला येते हे मला माहीत नाही। आणि तहसीलदारने स्वतः आपल्या ऑर्डरची रिव्हिजनसुद्धा घेतलेली आहे, जे फक्त सुप्रीम कोर्टला अधिकार आहे, तहसीलदारला अधिकार नाही। अकॉर्डिंग टू सेक्शन 23 मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 इथे 23 बार ऑफ अपील आहे आणि अपील फक्त रिव्हिजन फक्त कलेक्टरमध्ये जाते, पण तहसीलदारने स्वतः रिव्हिजन घेतलेली आहे। हे पण तहसीलदारने स्वतः उल्लंघन केलेलं आहे, म्हणजे तहसीलदार आपल्या शासनाचा जे काही ऑर्डर वगैरे आहे ते स्वतः पालन करत नाही आणि आम्ही सामान्य नागरिक कुठे जाऊ हे माझा प्रश्न आहे। त्यासाठी माझा रस्ता खुला होणे हीच माझी गरज आहे इथे आणि जे बाजू समोरचा माणूस आहे त्यांच्यावरती अकॉर्डिंग टू IPC सेक्शन 188 त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी सुद्धा जर आम्हाला घराकडे जायला रस्ता नसेल तर आम्ही तो कशा प्रकारे साजरा करावा असा सवाल सुहेब यांच्या पत्नीनं विचारला आहे। आमची मागणी आहे की आज 75 इयर्स झाले आम्हाला आजादी भेटून, पण आम्हाला अजून चालण्याचीच आजादी नाही माझ्या रस्त्यावरून, मग काय फायदा? रस्ता ब्लॉक आहे माझा, मला आजादी कुठे आहे चालण्याची? आणि तुम्ही आता आजादीचा उत्सव मनवते पण मला आजादीच नाही, मी चालू मी घरपर्यंत मी जाऊच नाही शकत चालून, मला कुठे आजादी आहे? मी कुठे आजादीचा उत्सव मनव? आपल्याला अपेक्षित असलेलं आश्वासन मिळाल्यानंतर सुहेब बोरोंडकर आणि त्यांच्या पत्नीनं तहसीलदार वैशाली पाटील, किशोर देसाई आणि शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं। शमशाद खान, माय कोकण, दापोली। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।